मारण्याची सुद्धा धमकी दिली की उपचार होत नाही म्हणून वरतून उडी मारायची धमकी दिली. कुठून? हॉस्पिटल. हॉस्पिटल मधून. तो पेशंट कोरोना 2 मध्ये ऍडमिट आहे, मी त्याच्याशी बोललेलो आहे, कुणीतरी पत्रकारांनी खालून ते शूटिंग केलेलं आहे, वर जाळी वगैरे बसवलेली आहे, त्याच्यामुळे तसा काही विषय येत नाही. त्याला असं का म्हणावं लागतं हा विषय, की त्याला स्वतःला उडी मारायची का म्हणावं? आता हे बघा, 10 दिवस एकांतवासात राहिल्याच्या नंतर बऱ्याच पेशंट मानसिक दृष्ट्या ते थोडेसे हे झालेले असतात, त्याच्यातून एखाद्या वेळेस कुणाला वाटलं असेल तर त्याबद्दल आमचे मानसाच्या वाटतात ना, त्याच्यावर उपचार करतात. पण सर, जिल्ह्याचा जो गेट रेस वाढलेला आहे, तिथून किती पटीने आपण राज्याचा 3% साहेबांनी सांगितलं असतं, तर हा कव्हर कसा होईल? नेमकं काय तुमचं नियोजन काय येतं सांगू शकाल? जनतेला दिलासा म्हणून काय तुमच्याकडे नियोजन होईल हे सांगा. आम्ही शिबिरमध्ये आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करतो आहोत. आयसीसीयूचे बेड वाढवलेले आहेत, सेंट्रल ऑक्सिजनचे बेड वाढवलेले आहेत, आणि त्याशिवाय चांगले हॉस्पिटल ज्या ठिकाणी चांगल्या आयसीसीयूच्या सुविधा आहेत असे हॉस्पिटल त्याच्यासाठी आपण अधिकृत करतो आहोत. आणि त्याशिवाय मुंबईवरून आपल्याला एक तज्ञ डॉक्टर बोलवलेले आहेत, त्यांची सुद्धा मदत होणार आहे. या सगळ्यांच्या नियोजनाने मला वाटतं येत्या काळात आपल्याला त्याच्यात थोडं यश मिळेल. सर, आरोग्य मंत्र्यांनी ताबडतोब पद भरवायला सांगितलं, त्याचं काय झालं पुढे? खासगी हॉस्पिटल जो है लोगों को नहीं ले रहे हैं, एडमिट नहीं करवा रहे हैं, क्लिनिक बंद कर रहे हैं, उन पर कार्रवाई की जाने वाली थी, तो किसी मतलब डॉक्टर उस पर आपको मैंने पहले ही बोला है कि 1071 हमारा वो रूम का नंबर है, वहां पे कोई भी कंप्लेंट आता है तो वहां पे उसका जानकारी करके वेरीफाई करके उसके ऊपर एक्शन ली जाएगी. अनफॉर्चुनेटली लोग बताते हैं मगर हमारे पास जब आएंगे तभी एक्शन होगी, ऐसे अगर समझ में आता है वो पेशेंट उधर ही है, हमें पता चलता था हम अपने टीम भेजेंगे, पुलिस भेजेंगे. जैसे न्यूज कवर किया, नवाल हॉस्पिटल है, उन्होंने वहां पर पर्ची लगाया और लिखा है कि मेडिकल पर आप 100 रूपये पहले जमा करें और उसके बाद आपको फोन पर मार्गदर्शन दिया जाएगा. तो इस तरीके से देखिए, आप वो करते हैं ना, तो एक कंप्लेंट पे हमारे कॉल सेंटर पे कीजिए कभी, जिसको भी करना है तो हमारे लोग जाएंगे वहां पे, वो वेरीफाई करेंगे और एक्शन लेंगे. और आपके माध्यम से और भी बताना चाहता हूँ कि ऐसे कोई भी नॉट एक सिंगल केस आएगा, और ये कोई जलगांव के लिए नहीं, आपने अभी दिल्ली का भी न्यूज सुना होगा. मैं अभी खाना खाते कोई न्यूज देख रहा था, हर जगह पे दिल्ली में अभी तो दिल्ली के बाहर के पेशेंट को नहीं लेंगे ऐसे बोला है. हमारे पास तो औरंगाबाद के आ रहे हैं, बुल्ढाना के आ रहे हैं, हमारे पास धुलिया के, शिरपुर के भी आ रहे हैं. हम तो ऐसा नहीं बोल रहे हैं, ठीक है, मगर कहने की बात यह है कि जो भी डॉक्टर के पास जाता है, गवर्नमेंट के डायरेक्शन बहुत क्लियर है कि जब तक वो कोविड पॉजिटिव का उसका रिजल्ट नहीं आता है तब तक कोई भी पेशेंट को आप ना बोल नहीं सकते. अगर कोई बोलेगा तो अभी मंत्री जी ने बताया उस टाइप से उसका लाइसेंस कैंसिल किया जाएगा और उसके ऊपर एक्शन भी की जाएगी. सर, गोल्ड सिटी किंवा गणपती तिथे जर पेशंट गेला तर ते खासगी हॉस्पिटल ट्रीट होणार? असं आहे की गणपती असेल किंवा गोल्ड सिटी, असं आहे की गणपती असेल किंवा गोल्ड सिटी असेल, गणपती हॉस्पिटल जे आहे ते पूर्णतः सिव्हिल हॉस्पिटलचा पार्ट आहे, तिथे डायरेक्टली गेलेल्या पेशंटला ऍडमिट केलं जाणार नाही. ते सिव्हिल हॉस्पिटलच ठरवेल की कोणाला तिथे पाठवायचे, तिथून जसं बेड अवेलेबिलिटीचा विचार करून. गोल्ड सिटी हॉस्पिटलचं आपण 50 बेड आपण रिझर्व केले, त्याच्यातले 50 बेड उर्वरित जे आहेत त्यांना प्रायव्हेट कोविड ट्रीटमेंट करायचे. आणि अनेक लोकांची मागणी असते, कारण लोक कोणी औरंगाबाद जातो, नाशिकला जातो, मुंबईला पुण्याला जाण्याची परवानगी मागतात, तर त्यांची मागणी आम्हाला खाजगी घ्यायची, आम्हाला सरकारचा उपचार नकोय, तर ती पण व्यवस्था असावी. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही 50 खाजगीरित्या चालवा, जे ज्यांना पैसे देऊन उपचार घ्यायचा, आणि 50 जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलचा पार्ट म्हणून चालवत आहे. सगळ्यात महत्वाचं की जेके सरवाडीमध्ये आज जे काही पॉझिटिव्ह रुग्ण 15 आहे, त्यांच्यातल्या काही आजूबाजूच्या लोकांचे 40 स्वॅब घेण्यात आले आणि त्या लोकांना सोडून घेण्यात आले स्वॅब घेऊन, अशी माहिती मिळाली. काय कधी आता जेके सरवाडी म्युन्सिपल कमिशनर माणूस सांगू शकेल, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केलेली असते,
त्यामुळे तुम्ही असं अचानक कुठली जय किसनवाडी आमच्यापैकी कोणाला माहिती नाही असा प्रश्न विचारणं नाही असं एक मिनिट असं आहे की आता माहिती ऑल ड्यू रिस्पेक्ट असं दिवसभर प्रत्येक आपल्या गावात हे म्युन्सिपल कमिशनरला विचारलं तर त्याचं उत्तर ते जरूर देऊ शकतील कारण त्यांना त्याची कल्पना असते. सर एक विषय त्यामुळे यादी नव्हते की सर हॉस्पिटल कोणते होते ज्यांच्या उपलब्ध आहे आणि क्लिनिक ऍक्टिव्ह हॉस्पिटल जे आपण जनरल हॉस्पिटल कोणते हॉस्पिटल मॉनिटर मोबाईल.